ठीक है ठीक है भारत जोड़ो यात्रेच्या परवाच्या एका सभेमध्ये राहुलजी गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं माफीवीर असे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पक्षांच्या नेत्यांनी टीकाटिप्पणी केली निषेधार्थ। परंतु काल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माफीवीर आहेत असे पुराविनिशय सादर केलेला आहे। काल संपूर्ण महाराष्ट्रानी आणि देशाने पाहिलं आहे आणि राहुलजींच्या समर्थनासाठी आम्ही काल सारसबाग चौक पुणे येथे वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या खाली माफीवीर असा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने एक फ्लॅक्स लावून राहुलजी गांधी यांचं समर्थन केलेलं आहे। पुण्यातील सारसबागेसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे स्मारक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय, कारण या स्मारकाच्या समोर युवक काँग्रेसकडून फ्लॅक्स लावण्यात आले होते। हे फ्लॅक्स स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यावेळचं इंग्रज शासन यांच्यामधला जो पत्रव्यवहार होता त्या पत्रव्यवहारांचं होतं। त्या पत्रव्यवहारांचे फोटो फ्लॅक्सच्या स्वरूपामध्ये इथे लावण्यात आले होते आणि त्यावरती माफीवीर असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करण्यात आला होता। युवक काँग्रेसकडून हे फ्लॅक्स लावण्यात आल्यानंतर इथं एकच वाद सुरू झाला आणि काही लोकांनी हे जे फ्लॅक्स आहेत ते काढले। काल याच ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर युवक काँग्रेसकडून हे फ्लॅक्स लावण्यात आले आणि आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून इथेच काही वेळामध्ये राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। मात्र त्याआधी युवक काँग्रेसकडून जे फ्लॅक्स लावण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलंय। या ठिकाणी पोलीस अजून तरी नाहीत, मात्र राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन त्यांना हवं ते जर करत असतील तर इथं पोलिसांचा बंदोबस्त किमान काही दिवस तरी तैनात असणं गरजेचं आहे। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।